visitas que dan. राहुल गांधींचा शेअर बाजार घोटाळा. राहुल गांधीला प्रश्न मला असं विचारायचा आहे की तुम्ही देशातले 16 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर छोटे गुंतवणूकदारांचं प्रतिनिधित्व करणार की हिंदुस्थानात पुन्हा एकदा हिडेनबर्ग सारखा घोटाळा व्हावा, मंदीची लाट यावी, पुन्हा ते बाहुले बनणार आहात. परवा राहुल गांधींनी सांगितलं की मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स मध्ये 30 लाख कोटीचा घोटाळा झाला. राहुल गांधीला माझा प्रश्न आहे की मार्केट कॅप पुन्हा एकदा 400 लाख कोटीचा वर झाला. सेन्सेक्सने 76,693 आठ पर्यंत उच्चांक गाठला. आता तुमचा 30 लाख कोटीचा घोटाळा गेला कुठे? तुम्हाला भारतातलं कॅपिटल मार्केट डाऊन करून भलं कुणाचं करायचं आहे? जे 2 वर्षापूर्वी हिंडेनबर्ग घोटाळा सुप्रीम कोर्टने दाद दिली नाही, पुन्हा एकदा भारतीय कॅपिटल मार्केट स्थिर झालं तर पुन्हा डाऊन करण्याचं कट कारस्थान हे राहुल गांधीने केलं आहे. मी भारतातला छोट्या गुंतवणूकदारांचा इन्व्हेस्टरला धन्यवाद देतो की राहुल गांधी कुणाचं तरी बाहुलासारखं काम करतात, भारतीय अर्थव्यवस्थेला खाली आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांनी उत्तर दिला आणि पुन्हा एकदा बीएसई सेन्सेक्स हे 76,693 झालं. राहुल गांधी हिंदुस्थानात हिडेनबर्ग घोटाळा सारखी परिस्थिती आणू इच्छितात. त्यांनी हिंदुस्थानातला छोटा गुंतवणूकदारांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. आता होल्डिंग पहिले करायला राहुल गांधी जवाब दो. अब हिडेनबर्ग घोटाला हिंदुस्तान में वापस करवाना चाहते हो? आप आपके सहयोगी सुप्रीम कोर्ट तक गए थे. आज मुंबई सेंसेक्स पुनः एक बार 76,693 पीक पर चला गया है. जो मार्केट कैपिटलाइजेशन है वो 400 लाख करोड़ के ऊपर चला गया. परसों शाम को राहुल गांधी ने कहा 30 लाख करोड़ का घोटाला. अब ये घोटाला कहां गायब हो गया? अब शेयर बाजार में मंदी लाकर किसका भला करना चाहते थे? हिंदुस्तान के 16 करोड़ डीमैट अकाउंट होल्डर छोटे निवेशक, हिंदुस्तान की कैपिटल मार्केट, फाइनेंशियल मार्केट आज विश्व के लेवल की हो गई है, उसको गिराकर अब फॉरेन इंस्टीट्यूशन की मदद करना चाहते हो? क्या हिडेनबर्ग की भलाई करना चाहते हो? पहली बार मुंबई सेंसेक्स हाइएस्ट 76,693 हुआ है. राहुल गांधी ने हिंदुस्तान के छोटे निवेशक की माफी मांगी. आणि इतर जे त्यांचे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना मिळालेले आहे. आणि दोन देश व्यापारी असल्यामुळे प्रजांची ऐकी विचार झालेली आहे.
पहिलं तर संजय राऊतला कुठला तरी आतापर्यंत 2-3 वेळा घोटाळे केले, एक कागद तर द्यायला सांगा. कुठला व्यापारी, कुठला इंटरचेलेज, कोणत्या खात्यात पैसे गेले, एक अकाउंटचं नाव द्या. मी तर संजय राऊत मुलीचा अकाउंट दिली आहे, डिटेल भावाचा अकाउंटची दिली आहे, संजय राऊतच्या पत्नीच्या अकाउंटची दिली आहे, खिचडी अकाउंटची दिली आहे. आणि जर आज ते सेन्सेक्सची बात करत असेल तर सेन्सेक्स मध्ये तर काहीच कमी झालं नाही, उलट वाढलाय. मोदी एनडीएचे लीडर म्हणून निवड झाली तर सेन्सेक्स उच्चांक गाठलाय. राहिलं डोनेशन, तो डोनेशन संबंधी पण त्यांनी खूप वा वा बोमाबोम केली, पण एकही काही एक पैसेचेही पुरावे देऊ शकले नाही. त्या उलट त्यांच्या खात्यात किती पैसे आले त्याचे पुरावे जनतेसमोर आहे. मोदी देशासाठी गप्पा मारत आहे, मात्र तिसरी टर्म जी आहे ती कॉर्पोरेट आणि व्यापारासाठी सेवे देण्यासाठी मोदी तिसऱ्या. हा 16 कोटी छोटे निवेशक, त्यात संजय राऊतचे बॉस राहुल गांधी पण आहे, त्यांनी पण अनेक शेअर्स मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्यांनी आज उच्चांक गाठलाय 422 लाख कोटी मार्केट कॅप. त्याचा सगळ्यात जास्त लाभ राहुल गांधीला झालेला आहे. म्हणून जर 16 कोटी गुंतवणूकदारांच जर 2 पैसे मिळत असेल आणि त्यामुळे संजय राऊतच्या पोटात गोळा उठत असेल तर देव त्याला सद्बुद्धी देव. म्युच्युअल फंड मध्ये